सध्या व्हायरल गोष्टींचा जमाना आहे. व्हिडिओ, फोटो यांसोबत काही बातम्याही प्रसारित करून लोक व्हायरल होण्याचा प्रयत्न करतात. मात्र या गोष्टी खऱ्या आहेत का खोट्या याचा शोध घेणे अवघड होते. आता हीच घटना बघा, वैद्यशास्त्रालाही आश्चर्यचकित करणारी घटना. इटलीमध्ये एका महिलेने वयाच्या 121 वर्षी बाळाला जन्म दिला, अशा आशयाची ही 2017 या सालातील बातमी होती. लोकांना आश्चर्यचकित करणारी ही घटना बघता बघता व्हायरल झाली. इटलीत राहणाऱ्या अनातोलिया व्हर्टाडेला या महिलेने ओव्हरी ट्रान्सप्लांट करून बाळाला जन्म देण्याची इच्छा पूर्ण केली आहे. अनातोलिया या महिलेने ओव्हरी इम्प्लांटेशन केल्यानंतर 9 पाऊंड वजनाच्या एका बाळाला जन्म दिला. अंडाशयाच्या प्रत्यारोपण टर्की येथील एका खासगी क्लिनिक मध्ये करण्यात आलं. ही शस्त्रक्रिया अत्यंत चर्चेचा विषय ठरली होती. मात्र आम्ही जेव्हा या गोष्टीचा शोध घेतला तेव्हा ही बातमी चक्क खोटी म्हणजेच फेक असल्याचे निदर्शनास आले. होय, अशी कोणतीही घटना इटलीमध्ये घडलीच नाही तर जगाच्या पाठीवर कुठेच घडली नाही. याआधी उत्तर प्रदेश सरकार कुंभमेळ्यादरम्यान कंडोम वाटणार अशी बातमी आली होती. मात्र जेव्हा सत्यता पडताळून पाहिली तेव्हा ती बातमी खोटी निघाली.